गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। देवो भक्त वचने करी झाला नरना केसरी, प्रगटला खांबा माझारी, शब्द करी भक्ताचा। भगवान श्री पांडुरंग राय, संत ज्ञानोबा राय, तुकोबा राय, संत मोतीराम महाराज, गुरुवर्य मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचे चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची, नाथ बाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। आमचे भगवान श्री कृष्णजी प्रिय सखा परमभक्त उद्धवजीला यदुराजा आणि अवधूत यांचा संवाद सांगत आहेत। अवधूतजी राजा यदूला बोलत आहेत, राजा भक्तानच देवाला मोठं केलेलं असत, म्हणून भक्ताच जरी साधकाकडून जीवाकडून नामस्मरण झालं तरी तो साधक मोक्षाला प्राप्त होतो। कारण भक्ताच देव अजिबात मोडत नाही। आहो तो भक्त प्रल्हाद या हिरण्यकश्यपूला म्हणाला, बाबा माझा देव सगळीकडेच आहे। हिरण्यकश्यपून विचारलं, सगळीकडे आहे तुझा देव? त्या खांबात आहे? खांबात आहे म्हणल्या बरोबर आमचे भक्त प्रल्हाद जी, खांबात आहे माझा देव असं म्हण आणि म्हटल्या बरोबर देवाला तो शब्द पाळावा लागला आणि भगवान त्या खांबातून शरीर मनुष्याचं आणि शीर मुख तोंड सिंहाचं अशा प्रकारचं खांबामधून देव प्रकट झाले असे आमचे यदुराजाला अवधूतजी बोलत आहेत। आता ही प्रत्यक्ष प्रमाण दासांचे निवचने जान, पाषाण प्रतिमे देव आपण आनंद घन प्रगटे पै। आजही पाषाणाच्या प्रतिमेमध्ये सुद्धा देव प्रगट होतो, कशामुळं? केवळ आणि केवळ भक्तांच्या वचनामुळं, भक्तांच्या शब्दामुळं तो आनंद स्वरूप परमात्मा त्या पाषाणात सुद्धा प्रगट होतो। भक्त भावे आभारला, देव उपकारे दाटला, या लागी नुलंघवे बोला पांगे पांगला भक्तांच्या। नाथ बाबा सांगू लागलेले आहेत, भक्ताच्या प्रेमानं, भक्ताच्या भावानं तो कसा झालेला आभारलेला आहे। आभारी आहे तो भक्तांचा, भक्ताचे भगवंतावर खूप असे उपकार आहेत आणि म्हणून भक्ताचा शब्द त्याला उल्लंघन करता येत नाही। जणू काय भक्ताच्या शब्दानं तो पांगळा झालेला आहे, तिथून तो दूर जाऊ शकत। एवं जेत भक्तांचे नाम घेणे, तेथ अवश्य देवे धावणे, भक्त उपकारा उत्तीर्ण होणे, वेगे पावणे या लागी। भक्तान त्याच नाव घ्यावं, देवानं तिथं हजर व्हावं। साधकानं जीवानं एखाद्या भक्ताचं नाव घ्यावं, तिथंही देवानं अवश्य धावावं। कारण
तो भक्ताच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो, धावतो तो। भक्ताचं जरी नाव एखाद्या जीवानं साधकानं घेतलं तरी त्याचं कार्य प्रत्यक्ष भगवान करतो असे आमचे नाथ बाबा सांगतात। या लागी भक्तांचे नाम घेता तुटती भव बंध व्यथा, ऐसे सांगता अवधुता प्रेम सर्वथा न संडी। म्हणून राजा येरू, भक्तांचं जरी नाव घेतलं साधकानं जीवानं तरी त्याच जन्म मरणाचं दुःख संपू शकत बाबा, अशा प्रकारचे ज्यावेळेस अवधूतजी सांगू लागले त्यावेळेस त्यांना भगवंताबद्दल प्रेम निर्माण झालेलं आहे आणि अंतकरणामध्ये प्रेममय अशी अवस्था झालेली त्यांची। आता अग्नि गुरुजो करणे याची सांगेन लक्षणे, काना मना एक करणे सावधपणे परियसी। आता यानंतर मी गुरु केलं, राजा अग्नीला गुरु केलं, त्या अग्नीचेही तुला लक्षणं सांगतो। कान आणि मन एकत्र कर बाबा, कान आणि मन एकत्र करून श्रवण कर, अशा प्रकारचे आमचे अवधूतजी राजा येदूला बोलत आहे। हरी हरी तेजस्वी तपसा दीप्तो दूरदर्शो दरभाजना सर्वभक्षोपि युक्तात्मा नादत्ते मलमग्निवत। अग्निनी जते जे दैदीप्यमान साक्षात हती न धरवे जान, उदर मात्री सांठवन सर्वभक्षण निज तेजे। बाबा राजा, अग्नि स्वतःच्या तेजानं दैदीप्यमान असतो, लखलखीत असतो, त्याच्यामुळं त्याला कोणालाही हातात धरता येत नाही। आणि तो अग्नि काय करतो, सर्व काही पोटामध्ये साठवून टाकतो, म्हणजे सर्वच भक्षण करतो, काहीच शिल्लक ठेवत नाही। तैसाची योगी आही जान भगवत भावे दैदीप्यमान, त्याशी धरावया अंगवन नवे जान सुरनरा। त्याच पद्धतीनं योगी सुद्धा असतो बाबा राज, भगवंताच्या प्रेमानं भगवंताच्या नामानं भगवंताच्या गुणलीला कीर्तनानं तोही दैदीप्यमान झालेला असतो, लखलखीत झालेला असतो, तेजयुक्त झालेला असतो, त्यालाही कोणी धरू शकत नाही। कोणी आओ देवामध्ये ताकद नाही त्याला पकडण्याची, तर बाकी माणसामध्ये काय पकडण्याची ताकद असू शकते, कारण तो तेजयुक्त झालेला असतो भगवंताच्या नामस्मरणानं भगवंताच्या प्रेमानं। हाती न धरवे कधीरांगारू पैसा योगिया अति दुर्धरू, तयासी न शके अवरू माया व्यवहारू गुणेसी। ज्याप्रमाणे राजा विस्तव हाता धरणं शक्य नाही, त्याच पद्धतीनं योगी सुद्धा आकलन होणं शक्य नाही, त्याला मायेचा व्यवहार मायेचे तीन गुण कुठल्या प्रकारचे त्रास देऊ शकत नाही। बाबा अग्निसी जेवी मुखची पात्र पैसे योगी आंसी उदर मात्र,
ठेवा ठेवणे विचित्र नाही पात्र गांठीसी. अग्नीचं मुख म्हणजे त्याचं पात्रच आहे, तसं योग्याचं पोट म्हणजे त्याच सर्व काही ठेवण्याचं ठिकाण आहे, तो सर्व काही ठेवून देतो तिथ. म्हणून मी अग्नीला गुरु केलं बाबा. अशा प्रकारचे आमचे अवधूतजी राजा येदूला सांगतात, शुकाचार्य म्हणून राजा परीक्षितीला सांगतात, आणि आमचे भगवान श्रीकृष्णजी उद्धवजीला सांगतात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु, श्री उच्चारणार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय.